नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांती निकेतन प्रायमरी स्कूलमध्ये मी सहशिक्षिका श्रीमती पवार केएस विषय इंग्रजी वर्ग 4 साठी हा व्हिडिओ सादर करत आहे. टॉपिक नेम मेसेजेस. मेसेजेस ॲक्टिव्हिटीज वी हॅव टू डू: लिसन, लक्षपूर्वक ऐकणे, अँड रीड, वाचन करणे. हियर वी कॅन सी अ इन्फॉर्मेशन अबाउट मेसेजेस इज गिवन हियर. ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक, दे कॅन टॉक टू वन अनादर, दे कॅन पास ऑन मेसेजेस, दे नो हाऊ टू राईट, सो दे कॅन राईट लेटर्स. लॉंग लॉंग ॲगो मेसेंजर्स वॉक ऑर रॅन ऑल द वे टू टेक अ मेसेज, समटाईम्स दे रोड हॉर्सेस. हेअर सम इन्फॉर्मेशन्स अबाउट मेसेजेस आर गिवन. हेअर इज सेड दॅट ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक. सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्य ही जात अशी आहे की जे बोलू शकतात. दे कॅन टॉक टू वन अनादर, ते एकमेकांशी बोलू शकतात. दे कॅन पास ऑन मेसेजेस, ते एकमेकांपर्यंत आपले मेसेजेस पास आउट करू शकतात, म्हणजे मेसेजची देवाणघेवाण ते करू शकतात. दे नो हाऊ टू राईट, सो दे कॅन राईट लेटर्स, की कशा पद्धतीने लिहावे हे त्यांना माहीत असते आणि त्यामुळे ते पत्र लिहूनसुद्धा आपले मेसेजेस, म्हणजे आपल्याजवळील माहिती किंवा आपल्याला जो काही निरोप द्यायचा आहे तो एकमेकांपर्यंत पोहोचवू शकतात. लॉंग लॉंग ॲगो, म्हणजे खूप खूप दिवसांपूर्वी, खूप खूप वर्षांपूर्वी मेसेंजेस वॉकड ऑर रॅन. सुरुवातीला आताप्रमाणे निरोप देण्याच्या सगळ्या सुविधा नव्हत्या. त्यावेळेस जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी निरोप पोहोचवायचा असेल तर ज्यांच्याकडे आपण निरोप देत आहोत ते चालत किंवा पळत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचे आणि एका व्यक्तीचा मेसेज दुसऱ्या व्यक्तीजवळ पोहोचवायचे. समटाईम्स दे रोड हॉर्सेस, बऱ्याच वेळेस किंवा काही ठिकाणी जिथे शक्य असेल त्या ठिकाणी ते घोड्यावरून बसूनसुद्धा जात असत. Sometimes they used trained pigeons to carry messages. त्या काळी आधुनिक सुविधा नसल्यामुळे बऱ्याच वेळेस निरोप पोहोचवण्यासाठी शिकवलेले कबूतर असायचे आणि त्यांच्याजवळसुद्धा मेसेजेस पाठवले जायचे, निरोप दिले जायचे. एखाद्या चिठ्ठीवर किंवा कागदावरती तो निरोप लिहून आणि त्या कबूतराच्या पायाला बांधला जायचा आणि ज्या ठिकाणी त्याला सांगितलेले आहे, म्हणजे त्याला तसे प्रशिक्षण दिलेले असायचे, त्या ठिकाणी ते कबूतर उडत उडत जाऊन आणि मग तो निरोप त्या ठिकाणी पोहोचवला जायचा. सम पीपल यूज ड्रम्स टू सेंड मेसेजेस टू फार अवे प्लेसेस. अगदीच अशिक्षितपणा होतात किंवा ज्यावेळेस दळणवळणाची कुठलीही साधनं नव्हते, उपलब्ध नव्हते, त्यावेळेस ड्रम वाजवून सुद्धा निरोप एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे फार दूरपर्यंत पोहोचवला जायचा. शक्यतो आदिवासी भागामध्ये अशा प्रकारे निरोप पोहोचवले जायचे. सम पीपल यूज्ड स्मोक सिग्नल्स, बऱ्याच वेळेस धूर हा सुद्धा त्या ठिकाणी मेसेज देण्यासाठी सिग्नल म्हणून त्याचा वापर केला जायचा, की एखाद्या ठिकाणी दुर्घटना वगैरे घडलेली आहे आणि तिथपर्यंत आपल्याला मदतीची अपेक्षा असताना कोणी येऊ शकत नाही तर त्या ठिकाणी त्या धूर केला जायचा आणि मग आकाशात तो धूर दिसल्यानंतर ज्यांना तो दिसला त्यांनी ते समजून जायचे की इथे काहीतरी संकट आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते मदतीला जात असत. तर अशा प्रकारे हा धुराच्या सहाय्याने सुद्धा निरोप पोहोचवला जाण्याची पद्धत होती. लेटर पीपल बिगॅन टू सेंड लेटर्स थ्रू द पोस्ट ऑफिसेस. दे यूज्ड पोस्ट कार्ड्स ऑर इनलँड लेटर्स एनव्हलप्स ETC. नंतरच्या काळामध्ये लोकांनी पत्र लिहिण्यास सुरुवात केली आणि हे पत्र पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवले जाऊ लागले. त्यासाठी पोस्ट कार्ड्स अँड इनलँड लेटर्स, म्हणजे पोस्ट कार्ड आणि आंतरदेशीय पत्र ज्याला आपण म्हणतो, किंवा लिफाफा, यांचा वापर केला जाऊ लागला. दे हॅड टू पुट पोस्टल स्टॅम्प्स ऑन द एनव्हलप्स ऑर पार्सल्स बिफोर सेंडिंग देम. जर आपल्याला ते लिहिलेले पत्र पाठवायचे असेल किंवा त्या लिफाफ्यामध्ये जर आपल्याला काही वस्तू किंवा एखादी निरोप पाठवायचा असेल तर त्याच्यावरती पोस्टल स्टॅम्प आवश्यक
होता पोस्ट ऑफिसमधनं तो स्टॅम्प त्या लिफाफ्यावर किंवा त्या पोस्टकार्डवर किंवा त्या आंतरदेशीय पत्रावरती मारून दिला तरच ते पत्र एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली जायची. लॅटर ऑन पीपल स्टार्टेड युझिंग इलेक्ट्रिकल सिग्नल्स. अजून थोडंफार काळामध्ये सुधारणा झाली, प्रगती झाली आणि त्यानंतर मग इलेक्ट्रिक सिग्नल्स, इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणजे विजेवर चालणारी यंत्रणा उपलब्ध झाली. टेलिग्राफ मशीन वी आर यूज्ड टू सेंड ऑर रिसीव दीज मेसेजेस. अगदी म्हणजे पत्र पाठवणे, निरोप पाठवणे या गोष्टींना बराच वेळ लागायचा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी निरोप घेऊन जाण्यासाठी. मग काही कालावधीनंतर ज्या थोडी प्रगती झाली आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणजे टेलिग्राफ मशीन्स आले आणि त्यामुळे त्याला आपण तार पाठवणे असं म्हणू शकतो. त्यावेळेस मात्र निरोप एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी लागणारा जो जास्तीचा वेळ होता तो कमी झाला आणि कमी वेळामध्ये हा निरोप एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची सुविधा उपलब्ध झाली. दीज मेसेजेस वेअर कॉल्ड टेलिग्राम्स. त्याला टेलिग्राम्स असे म्हटले जायचे. देन केम द टेलिफोन. पीपल मेड टेलिफोन कॉल्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. त्यानंतर अधिक सुधारणा होऊन प्रगती होऊन टेलिफोन आले आणि टेलिफोनच्या माध्यमातून निरोप एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे ही संकल्पनाच जवळजवळ संपुष्टात येण्यात होण्यात आलेली आहे. त्यामुळे एका जागेवरून आपण सर्वांशी दुसऱ्या ठिकाणी असलेल्या सगळ्यांशी डायरेक्ट बोलू शकतो. समोरासमोर ज्याप्रमाणे आपण एकमेकांशी संवाद साधतो त्याप्रमाणे टेलिफोनच्या माध्यमातून दोन लोक अगदी कितीही अंतरावर असले तरी एकमेकांशी संवाद साधू शकतात. अँड नाऊ वी अल्सो हॅव मोबाईल ऑर सेल्युलर ऑर सेल फोन्स. आणि आता तर या काळामध्ये प्रगती एवढी झालेली आहे की आता आपल्याकडे मोबाईल अवेलेबल आहेत, मोबाईल आपल्याकडे उपलब्ध आहे. टेलिफोन आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सोबत घेऊन जाऊ शकत नाही, परंतु मोबाईल सेलफोन्स हे आपण आपल्यासह आपण जिथे जाऊ त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ शकतो आणि कुठेही कोणत्याही ठिकाणावरून आपण एकमेकांशी दोन व्यक्ती संवाद साधू शकतो. वी कॅन स्पीक ऑन सेलफोन ऑर वी कॅन सेंड ऑन SMS अ रिटर्न मेसेज. या सेलफोनच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपण एकमेकांसोबत बोलू तर शकतोच, परंतु आपण त्याच्यावरती मेसेजेससुद्धा पाठवू शकतो जे लिखित स्वरूपामध्ये असतात. वी कॅन सेंड ईमेल्स युझिंग द इंटरनेट. त्याचप्रमाणे आपण इंटरनेटचा वापर करून ईमेल्ससुद्धा एकमेकांना पाठवू शकतो. ऑन द कॉम्प्युटर वी कॅन यूज मेनी साईट्स टू टॉक टू फ्रेंड्स अँड अदर पीपल. कॉम्प्युटरच्या मदतीने आणि इंटरनेटच्या मदतीने आपण अनेक साईट्सचा वापर करून आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत वेगवेगळ्या साईट्सवरनं बोलू शकतो. इट इज नाऊ सो इझी टू सेंड अ मेसेज. आता एक निरोप एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे अतिशय सोपे झालेले आहे. पूर्वीच्या काळी आपण पाहिलं की एकमेकांना मेसेजेस पाठवण्यासाठी कबूतर, ड्रम किंवा स्मोक सिग्नल्स तसेच हाताने मेसेज पळपळ जाऊन एखाद्या व्यक्तीकडे पोहोचवणे अशा पद्धतीने अगदी भरपूर वेळ खाणारी ही पद्धत होती. तर ही पद्धत वापरली जायची, परंतु आता आपण प्रत्यक्षात एकमेकांसोबत व्हिडिओ कॉलने सुद्धा संपर्क साधू शकतो आणि बोलू शकतो. अशा प्रकारे आपण मेसेजेस हे लेक्चर आता संपवलेले आहे. यापुढील लेक्चर फ्रॉम द पोस्ट बॉक्स 2 आपण पाहणार आहोत. थँक्यू.